अगस्ती सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन सुरू केलेले कोविड केअर सेंटर संभाव्य बाधित कोरोना रुग्णांना चांगल्या सुखसुविधा देणार आहे असा विश्वास माजी मंत्री आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला. अकोले शहरापासून 1 किलोमीटर अंतरावरती रेडी शिवारामध्ये 100 खाटांचे सेंटर विठ्ठल लॉन्स इथे सुरू करण्यात आलं आहे. अगस्ती कारखान्याने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या सेंटरचा लोकार्पण सोहळा दुपारी पार पडला तेव्हा उद्घाटक म्हणून श्री पिचड बोलत होते. व्यासपीठावरती माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, तहसीलदार मुकेश कांबळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीरे, गिरजेजी जाधव, यशवंतराव आव्हाळे, अगस्ती सहकार साखर कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले, कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, मुख्य अभियंता नितीन वंगाळ, सुधाकरराव देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे आदी मान्यवर व्यासपीठावरती हजर होते. यावेळी पिचड पुढे म्हणालेत की हे सेंटर सुरू करण्याचा आपल्याला आणि संचालक मंडळाला अजिबात आनंद नाहीये, पण नियतीने निमंत्रित केलेले कोरोनाचे संकट हे आपल्या समोर आव असून उभं आहे, त्यामुळे हे सेंटर सुरू करण्यात आलं आहे. अगस्ती कारखान्यानं सामाजिक बांधिलकी म्हणून त्याला प्राधान्य दिलंय. या सेंटरला कोणतीही अडचण येणार नाही. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि देखरेखीखाली हे केंद्र आपली आरोग्य सुविधा देण्याची भूमिका चोखपणे बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज परिस्थिती या ठिकाणी अशी झालेली आहे का दिवसागणित दररोज आज या ठिकाणी जवळपास 350 जास्त पेशंट या तालुक्यातील संख्या झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना कुठेतरी आपल्या तालुक्यातील लोकांना कुठेतरी सोय भेटली पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने माननीय चेअरमन साहेब पिचड साहेब, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन साहेब, सर्व संचालक मंडळ यांनी खऱ्या अर्थाने निर्णय घेतला. आणि निर्णय घेत असताना जागेची निवडीची कामगिरी माननीय MD साहेब यांच्यावरती गुलेसाहेबांवरती सोपवली. गुलेसाहेबांनी देखील तालुक्याशी निगडीत किंवा या ठिकाणी लवकर वैद्यकीय सेवेवर देखील त्वरित उपलब्ध होतील आणि तालुक्याच्या मुख्यालयाला असल्या कारणामुळं डॉक्टरची टीम देखील या ठिकाणी व्यवस्थितपणा देता येऊ शकते. त्यानंतर यदाकदाचित काही या पेशंटमध्ये सुधारण्याच्या कामावर या ठिकाणी निश्चितपणाने त्या ठिकाणी उपचार होतील. परंतु यदाकदाचित काही एखादा पेशंट जास्त क्रिटिकल झाला तर त्याला पुढे न्यायची सोय जर झाली तर कांबळे साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं का या सेंटरमधून आपल्याला मुंबई किंवा मग या ठिकाणी नाशिक असेल किंवा नगर असेल, संगमनेर असेल, या ठिकाणी पेशंटला नेण्याच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय जवळचं हे सेंटर होऊ शकतं. या अनुषंगाने या सेंटरची निवड झाली. आज या सेंटरचं उद्घाटन होत असताना मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हीच विनंती करतो की पहिले तर खऱ्या अर्थाने कोरोना पेशंट सापडणारच नको, हा कोरोना लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या आयुष्यातून लवकरात लवकर निघून जावं ही आज खऱ्या अर्थाने विघ्नहर्ती गणपतीचरणी प्रार्थना करतो. सचिन खरासी, 24 तास, अकोले.